नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वायसे मुक्त विद्यापीठ यांचे 2023-24 प्रवेश घेण्याची शेवटची दिनांक काय आहे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत प्रवेश अर्जास अभ्यास केंद्र मान्यता मुदत कधीपर्यंत मिळणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपण या इथं पाहू शकता विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलेले आहे, त्यामध्ये दिलेली माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. यामध्ये दिलेले आहे विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बीएड, बीएड विशेष, एमबीए प्रथम वर्ष इत्यादी शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे. तर याबाबत आपण तपशील पाहूयात. ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2023 ते दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत संध्याकाळी 11:59 असणार आहे. तर याचाच अर्थ मित्रांनो, आपल्याला जे ॲडमिशन घ्यायचे आहे, आपला प्रवेश घ्यायचा आहे, त्याची शेवटची जी तारीख आहे ती 31 जुलै असणार आहे. त्या अगोदरच आपण आपले जे अर्ज आहेत ते ऑनलाईन प्रक्रियेनुसार भरायचे आहेत. तर मित्रांनो, आपण या इथे पाहू शकता की अभ्यास केंद्राची मान्यता असणे देखील गरजेचे आहे आणि ती मान्यता 3 ऑगस्ट 2023 पर्यंतच असणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपण आपला अर्ज भरायचा आहे, त्याचबरोबर अभ्यास केंद्राची मान्यता देखील आपल्याला मिळवायची आहे. तर अशी पूर्ण जे वेळ आहे ती आपल्याकडे कमी वेळ असल्यामुळे आजच आपण आपला अर्ज जो आहे तो भरायचा आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की वायसे मुक्त विद्यापीठ यांचे अर्ज करण्याची शेवटची दिनांक कधीपर्यंत असणार आहे. आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शिकत रहा. धन्यवाद.